आज आपण बनवणार आहोत मसाल्याचे ढेमसा। आमच्याकडे याला ढेमसा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात कळवा, म्हणजे मला हे याचं नवीन नाव काय असेल ते कळेल। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। मसाल्याचे ढेमसा बनवण्यासाठी असे छोटे छोटे ढेमसा घ्यायचे आहेत आणि कोवळे असे ढेमसा घ्यायचे आहे, जी भाजी छान होते। हे ढेमसा वजनेमापात अर्धा किलो आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। हे ढेमसं आपल्याला मधोमध कापून घ्यायचे आहे एखाद्या छुरीच्या साह्याने, किंवा इथे मी चम्मच घेतलेला आहे, चमच्याचं हे टोक आहे शेवटचं, याच्याने मी हे गोल करून घेणार आहे आणि त्यामध्ये व्यवस्थित मसाला आपल्याला भरता येईल। अशा प्रकारे आपल्याला इथे मधोमध गोल असं करून घ्यायचं आहे, असं कापून घ्यायचं आणि त्याच्या आतल्या बिया आपल्याला ह्या काढून घ्यायच्या आहे। त्यामध्ये मसाला व्यवस्थित आपल्याला भरता येईल। अशा प्रकारे हे कापून घ्यायचं, आतमध्ये होल करायचं, त्यामुळे याच्यामध्ये छान मसाला भरता आला पाहिजे। अशा प्रकारे मी बाकीचे कापून घेते। अशा प्रकारे मी हे ढेमसं कापून घेतलेले आहे, आतला सगळा मसाला काढून घ्यायचा आहे, याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता आला पाहिजे। चला तर आता आपण मसाला बनवायला घेऊया। इथे मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे, आपण हे भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। इथे मी 2 चम्मच तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालंय, त्यामध्ये मी मोठा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो घालूया। कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। इथे कांदा हलकासा गुलाबी रंगावर आपण परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 2 चम्मच धने घालूया। धने यामध्येच मी भाजून घेणार आहे, तुम्ही हवं तर कोरडं सुद्धा भाजून घेऊ शकता। तर यामध्ये 2 मिनिटं आपण धने भाजून घेतले, तर यामध्ये मी 2 चम्मच खोबरं किस घालते, तुम्ही खोबरं पण घालू शकता। हे आपल्याला 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता खोबरं पण आपण लालसर रंगावर इथे परतून घेतलेलं आहे। कांदा आणि खोबरं दोन्हीही अगदी लालसर झालेले आहे। आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहे 2 चम्मच खसखस। आता याला परतून घेऊ आपण अगदी 1 मिनिट। खसखस लवकर भाजलं जाते। 1 मिनिट आपण खसखस आता घालून परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 7-8 पाक्या लसूण घालणार आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा तो घालूया। तर इथे मसाले छान भाजून झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता रंग पण छान आलेला आहे। असाच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता मी इथे गॅस बंद करते आणि थंड झालं की आपण मसाले मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। भाजलेले मसाले थंड झाले, आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। हे मसाले मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते। सुरुवातीला अगदी थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। एकाच वेळ जास्त पाणी घालायचं नाही, त्यामुळे छान बारीक होत नाही। थोडं थोडं पाणी घालत हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, त्यामुळे छान मऊ अशी पेस्ट तयार होते। इथे छान अशी मऊ अशी पेस्ट बनवून घेतली आहे, ते या डिशमध्ये काढूया। तर या मसाल्यामध्ये आपण बाकी मसाले घालूया। त्यामध्ये 1/2 चम्मच हळद घालते। या चमच्याने मी सपाट असे 3 चम्मच तिखट घेतलेलं आहे ते घालते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता। चवीनुसार मीठ घालणार आहे आणि 1/2 चम्मच अगदी थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडा 1 चम्मच मी काळा मसाला यामध्ये घालते। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता
ते आम्ही थोडा कोथिंबीर घालूया. मी छान मिक्स करून घेतलेलंच आहे. आता हे थोडं मिक्स करून घेऊ कोथिंबीर घातल्यावर. आता आपला हा मसाला रेडी आहे. आता हा आपल्याला ढेमसांमध्ये भरायचा आहे. चमच्याने भरू शकता किंवा हाताने भरा. मी हाताने भरते. याच्या आतमध्ये हा मसाला असा अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे. आणि ढेमसं कापताना जर तुमच्याकडे असं वरचं हे असेल तर त्याच्यावर तुम्ही लावू शकता. नसेल तर काही हरकत नाही. आता अशा प्रकारे मी हे सगळे भरून घेते. अशा प्रकारे मी हे ढेमसामध्ये मसाला भरून घेतला आहे. मी भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये या चम्मचने मी 3 चम्मच तेल घालते. तेल गरम होऊ द्यायचं आहे. इथे तेल गरम झालेलं आहे. इथे मी 1/4 चम्मच राई घालते. राई छान तडतडली की जिरं घालूया. त्यामध्ये 1/4 चम्मच मी जिरं घालते. जिरं छान फुललं आहे. आता यामध्ये मी थोडा एक बारीक चिरलेला कांदा घालते. इथे कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांदाचा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे. आता इथे आपण हे ढेमसं भरून घेतलेली आहे. हे आपण यामध्ये सोडणार आहे. गॅसची फ्लेम इथे मंदच ठेवायची आहे. आता यावर झाकण ठेवून आपण 1 मिनिट असंच आपण याला होऊ द्यायचं आहे. 1 मिनिट झालेला आहे. आता आपण झाकण उघडू. खालीवर आपल्याला परतून घ्यायचे आहे. याला मंद आचेवरच आपण 2-3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे. याला झाकण ठेवून परत 2-3 मिनिटं आपण छान शिजवून घेऊ. याला छान ढवळून घ्यायचं आहे. आणि याला 5 मिनिटं असंच मंद गॅसवर शिजत ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं आहे. मध्ये मध्ये याला बघायचं नाहीतर खाली भाजी बुडायला लागू शकते. 5 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया. याला छान ढवळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथे मी ज्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच मी पाणी विसरून घालत आहे. आपल्याला जेवढा पाणीला रसा हवा आहे त्यानुसार पाणी घाला. इथे गॅसची फ्लेम मी इथे मिडियम केली आहे. आपल्याला आणखी 5 मिनिटं भाजी शिजायला लागणार आहे. मी इथे आणखी थोडं पाणी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जेवढा रसा पाहिजे त्यानुसार पाणी घाला. इथे तुम्ही पाहू शकता भाजीला उकळी यायला लागलेली आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. शिजली का बघूया. भाजी शिजलेली आहे. आता यामध्ये आपण थोडा कोथिंबीर घालणार आहोत. गॅसची फ्लेम मी इथे मंद केलेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर घातलं आहे. आता याला इथे मी झाकून ठेवते आणि गॅस बंद करते. मसाल्याचे छान सुगंध सुटलेला आहे आणि भाजीचा रंग पण खूप सुंदर आलेला आहे. ही भाजी खायला खूप सुंदर लागते. ही रेसिपी कशी वाटली जरूर कळवा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.